भारी वाटतंय. व्हेरी डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग सिच्युएशन फॉर एनी जावई जावई जावई. काही जावई खूप लकी असतात. सो त्या केबिन मध्ये जाताना एक असं वाघाच्या गुहेत आपल्याला वाघ आतमध्ये आहे कुठेतरी लपलेला हे माहिती असतं. कुठल्याच बायका नवऱ्यांना पटकन समजून घेऊ शकतो. नाही असं अजिबात नाहीये. नमस्कार, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी अदिती म्हणजे सुरुची अडारकर. तुम्ही आमची सिरियल बघतच असाल कारे दुरावा, तर आता तुम्हाला माहीत असेलच की जयला प्रमोशन मिळालंय आणि त्यामुळे त्या ते प्रमोशन झाल्यामुळे त्याची सिटिंग अरेंजमेंटसुद्धा चेंज झालेली आहे. तो आमच्या सगळ्यांबरोबर आधी बाहेर बसायचा काम करायला, आता तो दाभोळकरांबरोबर रूम केबिन शेअर करतो आहे. सो आपण त्याला विचारूया की त्याला कसं वाटतंय, काय त्याचा एक्सपिरियन्स. भारी वाटतंय. शांतता आहे डोक्याला, कारण ऑफिसची कटकट नाही आहे. फक्त दाभोळकर असतील त्या दिवशी ते असतात समोर, अदरवाईज मी जरा माझ्या पद्धतीने काम करू शकतो. हा म्हणजे तुला सुयश म्हणून सीन्स बाहेर सगळ्यांबरोबर करावे लागत नाही आहेत आणि त्याचे त्याचे वेगळे सीन्स होतात, त्यामुळे लवकर पॅकअप होतं, याचा जास्त आनंद आहे का म्हणजे तुला जय म्हणून दुःख वाटतंय की अरे सगळ्यांबरोबर आपण बाहेर होतो, अदिती होती तर आता नाही आहे, का बोलता येत नाही नेहमी जसे अदिती आणि जय एकमेकांची मेसेजेसवर बोलायचे किंवा काय, तर तसं काय म्हणजे नक्की आनंद कसला आहे मला सांग. नाही नाही, आनंद ह्याचा आहे की बाहेरची कटकट आता माझ्यापर्यंत येत नाही. जी रजनी करायची किंवा जुईची एक वेगळी, माझ्या शेजारी जुई बसायची, त्यामुळे जुई असं तर ते कसं वॉच ठेवून असायची माझ्यावर, शेजारी रजनी असायची, तर ह्या सगळ्या गडबड गोंधळातनं जरा मला एक वेगळी स्पेस मिळाली आहे, त्यामुळे आनंद आहे. पण असं मनात कुठंतरी वाटत राहतं की नाही यार, मला प्रमोशन मिळालेलं चांगलं आहे पण मी त्याच लोकांबरोबर बसून त्याच वर्कस्पेसमध्ये बसून काम का नाही करू शकत. शिवाय दुसरं एक बर्डन जयला असं आहे की जी केबिन त्याला मिळालेली आहे त्या केबिनमध्ये दाभोळकर सर जे त्याचे सासरे आहेत त्यांच्यासमोर किंवा त्यांच्याबरोबर बसून एक केबिन शेअर करणं आणि तिथे एकाच ऑफिसचं काम रन करणं, विच इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग सिच्युएशन फॉर एनी जावई. कोणी कुठलाही जावई त्याच्या सासऱ्यासमोर बसून त्याच कंपनीचं काम करत असेल तर जयसारखे असे बरेच प्रेक्षकांमधले जावई असतील ज्यांना हे प्रेशर काय असतं ते कळू शकतं. काही जावई खूप लकी असतात की ते सासऱ्याला खुश करायला म्हणूनच हे काम करतात, पण जयचं तसं नाही आहे. जयलाही जबाबदारी अंगावर आलेली आहे आणि त्याला ती निभावायची आहे. जयची अजून एक पंचायत अशी होते की त्याची बायको हे समजून घेऊ शकत नाही, कारण त्याच्या बायकोला हे कळत नाही आहे की आपले वडील इतके पटकन बदललेत हे काहीतरी ऑड आहे. तिच्या मते ते खूप चांगलं आहे, अर्थात आदिती खूप इमोशनल आहे त्यामुळे आदितीला असं वाटणार की वा चांगलं आहे, पॉझिटिव्ह काहीतरी घडतं आहे. सो त्या केबिनमध्ये जाताना एक असं वाघाच्या गुहेत आपल्याला वाघ आतमध्ये आहे कुठेतरी लपलेलं हे माहिती असतं, ते जे फिलिंग आहे ते जयला रोज ते दार उघडून आत जाताना असतं की आता गुहेत जाऊन बसायचं आहे, आपल्याला वाघ कधीही अटॅक करू शकतो. असं पण आदितीचं होतं, कुठल्याच बायका नवऱ्यांना पटकन समजून घेऊ शकतो. नाही असं अजिबात नाहीये. आय थिंक आदितीला आदिती साठी एका बाजूला आहेत तिचे वडील आणि एका बाजूला आहे तिचा नवरा, पण पण तुला असं का नाही वाटत की ते बदलू शकतात? तुझं जे काही ज्या स्पीडनी तू काम करतोयस किंवा ज्या स्पीडनी तुझं प्रमोशन झालं, तर त्याच्यामुळे त्यांचं मतपरिवर्तन कदाचित झालं असेल की ओके म्हणजे ते जयला चुकीचा मी समजलो होतो, पण तो तसं नाही आहे असं वाटू शकतं त्यांना. दाभोळकरांबाबतीत कदाचित काहीच होऊ शकत नाही, त्यामुळे दाभोळकर खूप सॉरी आदिती दाभोळकरच आहे, त्यामुळे तिच्याही बाबतीत काही कदाचित असं काहीतरी झालेलं नाही आहे. सो हे सगळं इतक्या सहज ते विसरतील आणि ते बदलतील असं नाही आहे, त्यामुळे मला वाटतंय की काहीतरी गडबड आहे आणि ती तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल लवकरच. हो आता आय थिंक तुम्हाला ऑलमोस्ट सगळं आम्ही सांगितलं आहे, पण ह्याच्या पुढे ते सगळं ॲक्च्युली बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे तुम्हाला, तर त्यामुळे तुम्ही सिरियल बघत राहा आणि त्यातच तुम्हाला काही घडामोडी उलगडतीलच, त्यामुळे आम्ही आता अजून पुढे काही सांगत नाही. तुम्ही बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा कायम.